श्रीराज रेसिपीज अनलॉग्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी करंज्यांचा अगदी वेगळा प्रकार करणार आहे। आपण फराळाचे पदार्थ तर दिवाळीच्या वेळेस बनवतोच, पण इतर वेळेसही बनवून आपण मुलांना खाऊ घातलं तर ते आवडीने खातात, कारण दिवाळीला आपण सगळेच पदार्थ बनवतो तेव्हा ते खायला कंटाळा करतात। तर मी आज करंजीचा अगदी खुसखुशीत असा प्रकार दाखवणार आहे। ते वरून आपल्याला खुसखुशीत दिसतात पण खाताना अगदी मऊ लागतात। नवीन पद्धतीनेच सारणही करणार आहे। आपण रव्याच्या करंज्या तर नेहमीच खातो, आज मी खोबऱ्याच्या करंज्या बनवणार आहे। चला तर मग करंज्या बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी साहित्य सांगते। एक वाटी मैदा घेतलेला आहे, एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे हे, अर्धी वाटी साखर घेतलेला आहे, 3 ते 4 वेलची बारीक करून घेतलेल्या आहेत, 5-6 काजू बारीक कुटून घेतलेले आहेत, 5-6 बदाम बारीक कुटून घेतलेले आहेत आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाचा आपल्याला मोहन टाकायचं आहे। तेल छान गरम होत आहे तोपर्यंत एका मोठ्या वाटीत मी मैदा टाकलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे तेल गरम केलेलं आहे, एकदम कडक केलेलं आहे मी तेल, तर तेलाचं मोहन टाकायचं आहे। आणि ते व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। गरम आहे अजून, हाताला चटका लागू शकतो म्हणून मी चमच्याने मिक्स करते। अशा पद्धतीने मोहन टाकल्याने आपल्या करंजा ज्या आहेत ते एकदम खुसखुशीत येतात, मऊ पडत नाही, मग खाताना खूप छान लागतात। त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि तो आता मी बारीक करते। जास्त बारीक नाही करायचा आपल्याला, 1 ते 2 चक्कर फिरवायचे। अशा पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचा किस बारीक करायचा आहे, खूप बारीक नाही करायचा आपल्याला, थोडस जाडसरच ठेवायचं आहे अशा पद्धतीने। आणि हा मी एका वाटीत आता काढून घेते। त्यानंतर आता साखर बारीक करून घेऊ। त्याच्यातच आपण आता साखर बारीक केलेली टाकणार आहोत आणि त्यानंतर काजूची पूड, बदामाची पूड आणि वेलची पूड टाकली आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। करंज्यांचं सारण आपलं तयार आहे। रवा टाकूनही करंजा करतात पण आमच्या घरी अशा पद्धतीने केलेल्या करंज्याच आवडतात सगळ्यांना, म्हणून मी अशाच करते नेहमी। 1 वाटी खोबऱ्याचा किस आणि 1/2 वाटी साखर हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे, याच्यामुळे छान गोड करंजा होतात। आणि हे आता बाजूला ठेवू आपण। याच्यात मी 2 चमचे तेल अगदी कडक करून मोहन टाकून घेतलेलं आहे आणि ते आता मी भिजवून घेते। आणि जास्त पातळ नाही भिजवायचं आपल्याला, पोळ्यांना कणिक भिजतो त्याच्यापेक्षा थोडस घट्ट भिजवायचं आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने कणिक नीट मळून घ्यायचं आहे। आणि हे भिजवलेलं पीठ आता मी 5 ते 10 मिनिट असंच झाकून ठेवणार आहे, त्याच्यामुळे ते छान मुरत। त्यानंतर 10 मिनिटांनी आपण जे पीठ भिजवलेलं आहे ते व्यवस्थित मऊ करून घेऊ। ते व्यवस्थित मळून घ्यायचंय, छान मुरलेलं आहे ते आता 5 ते 10 मिनिट आपण ठेवल्यामुळे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे छोटा आणि तो आता छान लाटून घ्यायचा आहे। अगदी पातळ लाटायचा आहे तो, याच्यामुळे करंजा खूप छान खुसखुशीत येतात। हे बघा छान पातळ झालेला आहे। आणि त्याच्यात आता आपण सारण टाकू अशा पद्धतीने। सारण टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे कारण करंजी तळताना फुटू शकते, फुटणार नाही याची काळजी घ्यायची। खूप सारण नाही टाकायचं आपल्याला। आणि अशा पद्धतीला कापूस लावून घ्यायचा आहे, तुम्ही चमच्यालाही लावू शकता। आणि पाण्यामध्ये बुडवून कडेने अशा पद्धतीने फिरवायचं आहे। हे का तर दुसरी बाजू जेव्हा आपण फोल्ड करू तेव्हा या पाण्यामुळे ती पारी ती छान चिटकते। हे बघा अशा पद्धतीने छान चिटकून घ्यायची आहे, यामुळे करंजी तळताना फुटत नाही
आणि जर करंजी फुटली तर आपलं पूर्ण तेल साखरेचं होऊन जातं, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित छान पॅक करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर या करंजा मी कोणत्याही साचा न वापरता केलेल्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी आता सर्व करंजा करून घेते. तर करंजा करून झालेल्या आहेत. एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल छान व्यवस्थित कडक तापवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. तेल तापलं की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो टाकून बघायचा. तो लगेच वरती आला की समजायचं तेल कडक तापलेलं आहे. आपलं तेल आता कडक तापलेलं आहे. मी आता करंजी तळून घेते. आणि करंजी तळताना अशा पद्धतीने चमच्याने वरून तेल टाकत राहायचंय वरच्या साईडला. याच्यामुळे करंजी कडक होऊन फुटत नाही, मग छान तळली जाते. छान दोन्ही साईडने ब्राऊन कलर होईपर्यंत करंजी तळायची आहे. करंजी केव्हाही कच्ची नाही सोडायची. ब्राऊन कलर येईपर्यंत तळला की करंजी छान लागते खाताना. हे बघा इतपत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला करंजी तळायची आहे. आणि मी या चाळणीत आता काढून घेते. केव्हाही तळलेले पदार्थ न्यूजपेपर मध्ये न काढता अशा पद्धतीने चाळणीत काढायचे आहे. न्यूजपेपरची शाई जी आहे ती तळलेल्या पदार्थांना लागते आणि ती त्या पदार्थातून आपल्या पोटात जाते. म्हणून केव्हाही काळजी घ्यायची. तळलेले पदार्थ चाळणीमध्येच काढायचे आहेत किंवा ताटात काढायचे आहेत. आणि मी आता सर्व करंजा अशा पद्धतीने तळून घेते. अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत आणि खूप छान खुसखुशीत आलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एकही करंजी फुटलेली नाहीये, कारण कडा मी व्यवस्थित छान पॅक केलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने करंजा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतात आणि मुलंही आवडीने खातात. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नवनवीन रेसिपी सह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.